नमस्कार, मी दुर्वा दळवी. तरुण भारत सोशल मीडियामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज संपूर्ण जगभरामध्ये आपण पाहतो आहोत की कोरोना व्हायरसचा सगळीकडे धुमाकूळ चाललेला आहे. चीनमध्ये हा कोरोना व्हायरस सापडलेला असून याच धर्तीवरती आज कोल्हापूर जिल्ह्यात देखील कोरोना व्हायरस जर इथे सापडला तर त्याची काय काळजी घ्यावी, त्याच्यासाठी दक्षता कोणती घ्यावी, याचकरिता कोल्हापूरच्या CPR रुग्णालयामध्ये एक स्पेशल वॉर्ड करण्यात आलेला आहे या कोरोना व्हायरससाठी. येथे तब्बल 20 कॉटचा हा कोरोना व्हायरससाठी स्पेशल वॉर्ड तयार करण्यात आलेला आहे. येथे या सगळ्या रुग्णांची काळजी घेण्यात येणार आहे. त्यांच्यावरती वेगवेगळे जे काही औषधोपचार किंवा उपचार करायचे आहेत ते सगळे ह्या वॉर्डमध्ये होणार आहे. खातिरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेने हे महत्त्वाचं पाऊल टाकून कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी आधीच याची तयारी करून ठेवलेली आहे. हा स्पेशल वॉर्ड स्वतंत्रपणे तयार केलेला आहे. इथे अजूनही कोणता कोल्हापूरमध्ये आपल्याला कोरोना व्हायरसचा रुग्ण सापडलेला नाही, परंतु दक्षतेचा एक उपाय म्हणून कोरोना व्हायरससाठी स्वतंत्र असा हा स्पेशल वॉर्ड तयार करण्यात आलेला आहे. तसंच आरोग्य अधिकाऱ्यांकडनं माहिती मिळते की अशा पद्धतीचा कोणताही कोरोना व्हायरसचा सध्या तरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही आहे. जर तसा कोणता रुग्ण आढळला तर त्याच्यावरती योग्य तो औषधोपचार या वॉर्डमध्ये करण्यात येणार आहे. तसेच लोकांनी खातिरदारी काय घ्यावी, लोकांनी कोणत्या पद्धतीची दक्षता घ्यावी यासाठी बऱ्याच वेळेला प्रसारमाध्यमातून वेगवेगळे उपाय सांगितलेले जात आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे करून जी आपला भाजीपाला असेल किंवा फळं असेल स्वच्छ धुवून घ्यायची आहे, तसेच जेवणापूर्वी खाण्यापूर्वी काही हात धुवायचे आहे. हे प्राथमिक जे उपाययोजना आहे ज्या आपण रोजच करतो, हात धुवून अन्न खाणे वगैरे, ह्याच गोष्टी आपल्याला ह्या कोरोना व्हायरसमध्ये पाळायच्या आहेत. अशाच पद्धतीने जर आपण सतर्क राहिलो, कोरोना व्हायरस आपल्या भारतामध्ये येऊ नये म्हणून आपण काळजी घेतली तर नक्कीच आपला या कोरोना व्हायरसपासून बचाव होऊ शकतो. तसेच हा जो स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आलेला आहे तिथे अजूनही कोणत्या पद्धतीचा रुग्ण आपल्याला आढळलेला नाही आहे जिल्ह्यात, त्यामुळे इथे कोणताही रुग्ण आपल्याला दिसणार नाही आहे. आपण सर्वांनीच कोल्हापूरकरांनी या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी खातिरदारी घ्यावी अशीच मी तुम्हाला सगळ्यांना कोल्हापूरकरांना विनंती करते. त्याचप्रमाणे आपलं आरोग्य हेच आपली गरज आहे. आरोग्य आपण सांभाळावं. जर बाहेर कुठेही आपण जाणार आहोत बिझनेस मीटिंगसाठी किंवा फिरण्यासाठी बाहेर कोणत्या परदेशात वगैरे जाणार आहोत तर शक्यतो ते टाळावं असं आरोग्य अधिकाऱ्यांकडनं सांगण्यात येतं आहे. हीच खात्रीदारी आपण घेतली तर कोरोना व्हायरसशी आपण लढा द्यायला तयार राहू आणि कोरोना व्हायरस शक्यतो करून आपल्या भारतात येणार नाही हीच गोष्ट आपण ध्यानात ठेवूया आणि आपण खात्रीदारी घेऊया ह्याचीच की आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ, आपल्या आजूबाजूच्या लोकांची पण काळजी घेऊ. याचबरोबर मी इथे थांबते. कॅमेरामन सूरज पाटीलसह मी दुर्वा दळवी, तरुण भारत सोशल मीडिया. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.